श्री स्वामी समर्थ सर्वांवर स्वामी कृपा कायम असावी हीच स्वामी चरणी प्रार्थना। चला तर मग बघूया आजचे स्वामी संदेश आणि स्वामींचं मार्गदर्शन। नशिबाचे सगळेच फासे आपल्या मनाप्रमाणे पडतील असं नाही, पण जसे पडतील त्या परिस्थितीत आयुष्याचा डाव जिंकता आला पाहिजे। स्वामींना माहीत आहे तुम्ही कशासाठी किती वेळ वाट पाहत आहात, म्हणून काळजी करू नका। ते तुमच्या फायद्यासाठी सर्व काही त्यांच्या परीने करत आहेत। नशिबापेक्षा या नावावर जास्त विश्वास ठेवा, कारण उद्या येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही तर स्वामी महाराजांच्या नावामुळे चांगली येणार आहे। कोणतीही सेवा ही निष्फळ होत नाही, यथायोग्य वेळेस त्याचं फळ हे मिळतंच। सेवा करताना मनात जर मेवा मिळवण्याचा भाव असेल तर सेवेला किंमत राहत नाही। परिस्थिती कितीही तुमच्या विरुद्ध असू द्या, पण कोणापुढे हात पसरू नका। स्वतःच्या हिमतीवर मार्ग काढा। पाने गळली म्हणून झाड दुसऱ्या झाडाला उठणी मागत नाहीत, तर नवीन पालवी जन्माला घालतो। फक्त भूतकाळाच्या आठवणीत जगाल तर कायम दुःखीच राहाल। मनुष्य निवास बदलतो, वस्त्र बदलतो, राहणीमान बदलतो, तरीही दुःखीच राहतो, कारण तो स्वतःला कधी बदलत नाही। एकदा स्वतःला बदलून बघा, नक्कीच आयुष्य बघण्यासारखं होईल। देव आपल्याला नेहमीच मदत करत असतो, त्यासाठी आपलं मन स्वच्छ, आपले विचार पवित्र आणि आपला मार्ग योग्य असला पाहिजे। जे तुझं ध्येय आहे ते तुझ्या गुरुशक्तीसमोर विड्याचं पान, सुपारी आणि साजूक तुपाचा दिवा लावून सांग, पण या व्यतिरिक्त कोणासही ती गोष्ट पूर्ण होईपर्यंत सांगू नकोस। श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी। स्वामींची उपासना केल्याने आपल्याला केवळ सुखच सुख मिळेल अशी एकमेव इच्छा प्रत्येक सेवेकऱ्याच्या मनात असते, पण लक्षात ठेवा, दुःख या शब्दाशिवाय सुख या शब्दाची निर्मिती होऊ शकत नाही। महाराज निष्ठावान सेवेकऱ्यांच्या क्षणोक्षणी संरक्षण करतात। अनेक समस्यांचे अदृश्य स्वरूपात ते प्रत्येकाचे योग्य मार्गदर्शन करत असतात। अनेक विकट गंभीर समस्येतून सोडवणूकही करतात। तुझ्या वाईटावर सर्वजण आहेत, तुझ्या बाबतीत भरपूर चुकीच्या गोष्टी करण्याचा प्रयत्नही करतात, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या जीवनाची दोरी आणि सर्व सूत्रे हे स्वामींच्या हातात आहे, हे लक्षात ठेव। कोण कसं वागतं याची चिंता तू करू नकोस, कारण जो तो त्याच्या स्वभावानुसार वागणार। तू लक्ष देऊ नकोस, कारण अशा लोकांना समजण्यात काही अर्थ नाही। तू पाठीमागे राहशील अशा लोकांना समजावता समजावता। तू स्वतःशी तुलना दुसऱ्यांची करू नकोस, तसं करून तू स्वतःचा अपमान करत आहेस। तू निश्चिंत पुढे जा, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी। नेहमी छोट्या छोट्या चुका सुधारण्याचा प्रयत्न कर, कारण मनुष्याला डोंगराने नाही तर छोट्याशा दगडाने ठेच लागते। सकाळी सकाळी स्वामींच्या दर्शनाने प्रत्येक संकटाच्या वेळी स्वामींच्या स्मरणाने सर्व सुख लाभतील। परिस्थिती कशीही असू द्या, फक्त चेहऱ्यावर शांतता आणि अंगात संयम ठेवा। परिस्थिती तुमच्या पुढे झुकल्याशिवाय राहणार नाही। शांत राहून निरीक्षण करायला शिका, कारण प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं गरजेचं नाही। विश्वास ठेवा, स्वामींची योजना सर्वोत्तम असते। कधीकधी प्रसंग कठीण असतात, तेव्हा शांतपणे स्वामी तुमच्यासाठीच काहीतरी करत असतात। कोणी विचारलं आयुष्यात काय गेलं आणि काय मिळालं, सरळ सांगा, जे गेलं ते माझं नव्हतं आणि जे मिळालं आहे ते स्वामींनी माझ्यासाठीच ठेवलं होतं। स्वामी म्हणतात लोक रंग बदलतील, पण मी तुझ्या आयुष्याची वेळ बदलेन। श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी। जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय। व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा।